आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 9,19,000 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी जवळपास 4,86,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले आहेत. उर्वरित 4,34,000 महिलांच्या खात्यात 31 ऑगस्ट रोजी पैसे जमा होतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील जवळपास 1 कोटी महिलांना त्या दिवशी प्रत्येकी 3,000 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला नारी शक्ती दूत ॲपवरून सोलापूर जिल्ह्यातील 6,14,676 महिलांनी अर्ज भरले होते. त्यानंतर ते ॲप बंद करून शासनाने सुरू केलेल्या पोर्टलवरून 3,04,670 महिलांनी अर्ज केले आहेत. अजूनपर्यंत 4,25,000 अधिक महिलांना पैसे मिळालेले नाही. योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत असून आता नव्याने प्राप्त झालेल्या 30,000 अर्जांची पडताळणी सुरू आहे. उर्वरित सर्वच अर्जांना मंजुरी देण्यात आली असून ते अर्ज शासनाला सादर करण्यात आले आहेत. त्यांना आता प्रत्येकी 3,000 रुपये मिळणार आहेत. तत्पूर्वी यापूर्वी जिल्ह्यातील 1,29,000 महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याने त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यांनी तातडीने आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले आहे. दरम्यान यापुढे आता 3,000 रुपये जमा झालेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे रक्कम जमा होणार आहे. नागपूर येथे 31 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वचनपूर्तीचा महामेळावा होणार आहे. त्यानंतर 1 किंवा 2 सप्टेंबर रोजी त्यांच्याच उपस्थितीत सोलापुरात मेळावा होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाडक्या बहिणींना एसटीतून आणले जाणार असून त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 400 बस गाड्या घेतल्या जाणार आहेत. पण कार्यक्रमाची तारीख निश्चित नसल्याने महामंडळाकडून ही गाड्यांचे नियोजन अजून झालेले नाही.